கொஞ்சம் பிரச்சனை போட்டு மாதிரி ஓராவது எத்தனை இருக்கிறாரோ அதை பண்ணி நிதானிக்கிறனால आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आता आपल्याला ही लढाई अजून आणि अजून तीव्र करायची गरज आहे. हे धारकरी मनुवादी भाजपची लोक संघाची लोक आर्धे चट्टीवाले आज आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचले. समजून घ्या मुद्दा समजून घ्या. पहिले यांनी चर्च वरती हल्ला केला, मग यांनी मशिदींवरती हल्ला केला, बापरी मशीद पडली आणि आज हे जे आठ चट्टीवाले आपल्या गुड्डा लेण्यांवरती आणि दीक्षाभूमीवरती येऊन पोहोचले. दीक्षाभूमी एक फुकट पार्टीची एरिया करायची, त्या नावाखाली तोडण्याचा प्लॅन या बीजेपीने केला आहे. आणि मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की जर इकडचा आंबेडकरवादी तरुण, जर इकडचा आंबेडकरवादी युवक इकडे पेटून उठला आणि ठरवलं तर दीक्षाभूमीला कोणाच्या बापाचा पण हात लावायची हिंमत नाही मित्रांनो. मित्रांनो भारिप असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, बहुजन महासंघ असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, आपलं एकच स्वप्न होत, ते स्वप्न होत लोकशाहीचं समाजीकरण. म्हणजे आतापर्यंत ज्या समाजांना इकडच्या व्यवस्थेपासून दूर ठेवलंय, सत्तेची धार कधी बघितली नाहीये, त्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन जायचं. आज अजून कितीतरी असे समाज आहेत या देशामध्ये, कितीतरी असे गट आहेत ज्यांना निवडणूक म्हणजे काय, निवडणुकीतनं काय येतं, सत्तेमध्ये काय गेल्यावर काय आपल्या हाती येतं, या लोकांना कळत नाहीये. अजून कितीतरी असे समाज आहेत या देशामध्ये ज्यांना निवडणूक म्हणजे एवढंच माहितीये की 5000 देतं आणि कमळाबाई हजाराबरोबर पाठली देतो. पण मित्रांनो सांगा, आपल्या ज्या अकोल्यामध्ये काकासाहेब, रावसाहेब, भाऊसाहेब, दादासाहेब यांच्या पाट्या बंद करून वंचितांची सत्ता स्थापन करून दाखवली की नाही दाखवली? पहिल्या राज्य कार्य पहिल्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये अकोल्याच्या 5 मोटरसायकल सुद्धा नव्हत्या. आज आपले 5-5 पदाधिकारी लाल दिव्याच्या गाडीमधनं अकोल्यामध्ये फिरतात. आणि जाता जाता तुम्हा सर्वांना एवढंच एक सांगून जातो मित्रांनो, जाता जाता आपल्या सर्वांना एवढाच एक संदेश द्यायचा आहे मला की आपल्या सर्वांना माहितीये की आपला जन्म कुठल्या समाजात झालाय, आपल्या सर्वांना माहितीये की इकडची व्यवस्था आपल्या विरोधात आहे, आपल्या सर्वांना माहितीये की इकडच्या अडचणी आपल्या वाटेत जास्त असणार आहेत. पण हे माहिती असतानाही आपण लढणं थांबवणार आहोत का? तुम्ही नुसता एकदा विचार करा की बाबासाहेबांपर्यंत तुमच्या माझ्या आई बाबाच्या पिढीनी जर लढणं थांबवलं असतं तर ते आपल्याला परवडलं असतं का? आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का? मग आता आपण लढणं थांबवणार आहोत का? थांबवणार नाही. मित्रांनो या पुढच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांनी एकत्र, आपल्या सर्वांना माहितीये की आपल्या सर्वांसमोर खूप परेशानी आहे, खूप कठीण आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती की ज्या समाजामध्ये, ज्या वंचित समाजामध्ये आपण जन्म घेतलाय त्या समाजाच्या विरुद्ध व्यवस्था उभी आहे. इकडच्या प्रत्येक माणसाला इकडच्या प्रास्ताविकापेक्षा दुप्पट जास्त मेहनत करायला लागणार आहे. पण याच चळवळीनी, याच चळवळीनी इकडच्या आंबेडकरवादी तरुणाला लहानपणापासून शिकवलंय की जर दोनदा दार ठोकल्यावर दार कोणी उघडलं नाही तर ते दाराला लाथ मारून आत शिरण्याची ताकद इकडच्या आंबेडकर.